प्रत्येकाला पडलेला प्रश्न तो म्हणजे वजन कमी करायचा आणि पोटाची चरबी. हा प्रत्येकाला त्रास जाणवतोच, त्यासाठीच एक साधा आणि सोपा उपाय आज आम्ही घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे आल्याचा चहा आणि त्याचा उपयोग कसा करायचा. आल्याचा उपयोग करून आपण वाढलेले वजन आणि ढेरी दोन्ही झटपट कमी करू शकतो. बदलती लाईफस्टाईल तसेच खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, बैठ काम यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक वेदना आमंत्रणच दिले जाते. यात वजनवाढीचा समस्या अनेकांना सतावते. वाढलेले वजन आणि पुढे आलेली पोटाची ढेरी कुणालाही आवडत नाही. काही वेळा वाढत्या वजनामुळे आपल्याला पोटाचा आकार वाढून ढेरी पुढे यायला लागते. अचानक पुढे आलेली ढेरी दिसायला लागते तेव्हा आपल्याला नकोसं वाटतं. पुढे आलेल्या ढेरीमुळे आपल्या पर्सनॅलिटी तर खराब दिसतेच, सोबत आपल्या बॉडी शेप देखील बिघडतो. अशा वेळी वजन कमी करण्यासाठी जिमिंगसोबत काही जण घरगुती उपाय देखील करतात आणि त्यावर जास्त भर देतात. आता सर्वप्रथम बघणार आहोत आल्याचा चहा. सतत वाढतं जाणारे वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी आपण आल्याचा चहा पिऊ शकतो. हा आल्याचा चहा बनवण्यासाठी कपभर गरम उकळते पाणी घेऊन त्यात छोटासा आल्याचा तुकडा किसून घालवा. त्यानंतर हे पाणी गॅसच्या मंद आचेवर जोपर्यंत उकळून अर्धे तास होत नाही तोपर्यंत चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हा आल्याचा चहा गाळणीने गाळून गरम गरम आल्याचा चहा प्यावा. आल्यामध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात. अशा प्रकारे आल्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा चहामध्ये तुम्ही मधही घालू शकतात, पण जर तुम्ही त्यात मध घालणार असाल तर चहा रूम टेम्परेचरला आल्यानंतरच त्यात मध घाला. ह्या चहामुळे तुमचे वजन आणि पोटावरची चरबीही कमी होण्यास मदत मिळेल. दुसरं आहे आल्याचे ड्रिक्स ड्रिंक. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी आल्यापासून बनलेली ड्रिंक्स देखील पिऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी आल्या पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस घालून सकाळी उपाशीपोटी प्यावे. त्यामुळे वजन लवकर कमी होईल आणि पचनक्रियाही सुधारेल. ह्या पेयामुळे शरीरात साचलेले टॅक्सोनसही बाहेर निघून जाण्यात मदत होईल. तिसरं आहे आल्याचा काढा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आले म्हणजे दालचिनी आणि काळी मिरी असे सगळे जिन्नस एकत्रित मिसळून आल्याचा काढा बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक तुकडा दालचिनी, एक तुकडा आले आणि 5 ते 6 काळे मिरे लागतील. हे सगळे जिन्स पाण्यात घाला आणि हे पाणी उकळून आणि ते पाणी व्यवस्थित उकळून अर्धे झाले की गाळून प्यावे. हा काढा प्याल्याने तुमचे वजन सहजपणे कमी होईल. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हा काढा प्यावे. आपल्याला काही दिवसात वजनात फरक जाणू लागेल. अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी तुम्ही ह्या 3 प्रकारे आल्याचा वापर करू शकतात. आल्याचा चहा, आल्याचे ड्रिंक्स ड्रिंक, आल्याचा काढा. ह्या 3 पद्धतीने आपण वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर करू शकतो. तर मंडळी, ही होती आल्याबद्दलची छोटीशी माहिती. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचं वजन कमी होण्यास नक्की याचा उपयोग पडेल. ही माहिती आपण विविध स्रोतच्या माध्यमातून घेतलेली आहे.